बातमी आहे नाशिक मधून। नाशिकच्या विंचूर मध्ये कांदा लिलाव सुरू झालेला आहे। मुंबईतील बैठकीतून तोडगा न निघाल्यामुळे लिलावाचा निर्णय घेण्यात आलाय। अखेर कांद्याची कोंडी फुटलेली आहे। 9व्या दिवशी कांद्याचे लिलाव सुरू झाले। मुंबईमध्ये झालेल्या बैठकीतून काहीच तोडगा न निघाल्यामुळे हा लिलावाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2100 रुपये इतका भाव मिळालाय। लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले। शेतकऱ्यांनी त्यामुळे बाजार समितीचे आभार मानलेले आहे। दरम्यान व्यापारी आणि सरकार यांच्यामधील तिढा मात्र अद्यापही कायम आहे। मुंबईमध्ये या संदर्भात बैठक घेण्यात आली होती, पण यामध्ये काहीच तोडगा निघाला नाही। यानंतरची बैठक 29 तारखेला आहे।